या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। रूपा भवानी मंदिराजवळ असलेल्या सिद्धेश्वर वुमन पॉलिटेक्निकच्या सिद्धेश्वर गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या विद्यार्थिनींना 26 जुलै रोजी जेवणातून विषबाधा झाली। या प्रकरणी खानावळ मेस चालवणाऱ्या सुवर्णा राजू बबलादी, त्यांचे पती राजू बबलादी व गर्ल्स हॉस्टेलच्या व्यवस्थापिका रेक्टर संगीता लक्षेट्टी या तिघांच्या विरोधात जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक संजीवनी हट्टे यांनी गुन्हा दाखल केलाय। सिद्धेश्वर गर्ल्स हॉस्टेल येथे खानावळ चालवली जाते। दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी तेथील मुलींनी जेवण केलं, त्यावेळी जेवणात आळ्या आढळून मागील 3-4 दिवसापासून कोणत्या ना कोणत्या मुलीच्या जेवणातील भातात अळ्या आढळून येत होत्या। त्याबाबत तेथील मुलींनी तक्रार करून सुद्धा व्यवस्थापिका व खानावळ चालक यांनी दुर्लक्ष केलं। मुलींना उलट्या, जुलाब, ताप, डोकेदुखी असा त्रास होऊ लागल्यानं त्यांना शहरातील सिद्धेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच भवानी पेठेत असलेल्या समर्थ सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं। यावेळी उपचार घेत असलेल्या सर्व मुलींनी तक्रार करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात आलं। खानावळ चालकांनी जेवण बनवण्याच्या कामात हयगय, निष्काळजीपणा केला, तसेच रात्रीचं शिल्लक राहिलेल्या अन्नाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।